स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 28 जानेवारी 2022 या वर्षात ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहे त्या इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहो। वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, सेशन सुरू होण्याच्या अगोदर आपण एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करणार आहो जी महत्त्वाची ठरू शकते तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी। बघा, नीट लक्षात घ्या, आपण भारतामध्ये टोटली 3 पुरस्कार देतो, एक पद्मविभूषण, एक पद्मभूषण, एक पद्मभूषण आणि एक पद्मश्री, असे आपण टोटल 3 पुरस्कार प्रोव्हाइड करतो। यावर्षी टोटल 128 लोकांना हे 3 पुरस्कार देण्यात आले, टोटल 128 लोकांना हे 3 पुरस्कार देण्यात आले, ज्यामध्ये 4 लोकांना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे आणि पद्मभूषण 17 लोकांना देण्यात आलं आणि पद्मश्री 107 व्यक्तींना देण्यात आलं। लक्षात घ्या, पुन्हा एक वेळा यावर क्वेश्चन डायरेक्टली होऊ शकतो। जे पुरस्कार आहे पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, यावर्षी किती लोकांना देण्यात आलं तर 128। फक्त जर म्हटलं पद्मविभूषण किती लोकांना देण्यात आलं तर 4 लोकांना, जर म्हटलं पद्मविभूषण किती 4 आणि जर असं म्हटलं पद्मभूषण किती लोकांना देण्यात आलं तर 17 आणि पद्मश्री किती जणांना देण्यात आलेलं आहे 107 जणांना, हे आठवण राहणार। आता तुम्हाला 17 आणि 107 या लोकांबद्दल तर कमी विचारणार, पण पद्मविभूषणबद्दल तो तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण या वर्षी देण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला हे चारीचे चारी आठवण ठेवायचे आहे। बघा, आणि महत्त्वाचेसुद्धा आहे हे व्यक्ती, प्रभा अत्रे। प्रभा अत्रे यांना आर्ट या विभागातमध्ये, ज्या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात, महाराष्ट्राला, प्रभा अत्रे ज्या आर्ट विभागात आहे त्यांना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे आणि त्या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात, महाराष्ट्राला। नेक्स्ट बघा इथे, श्री राधेश्याम खेमके, खेमके ठीक आहे, श्री राधेश्याम खेमका, श्री राधेश्याम खेमका यांना लिटरेचर आणि एज्युकेशन, लिटरेचर आणि एज्युकेशनमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि कशावर, मरणोपरांत देण्यात आलेला आहे यांना, श्री राधेश्याम खेमका यांना मरणोपरांत पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि ते कोणत्या फील्डला बिलॉंग करतात, लिटरेचर आणि एज्युकेशन, आणि कोणत्या राज्याचे आहे, यूपी म्हणजेच उत्तर प्रदेशचे, लक्षात आलं। नेक्स्ट बघा इथे, जनरल बिपिन रावत, जनरल बिपिन रावत यांनासुद्धा मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मविभूषण, आणि हे सिव्हिल सर्व्हिसेस व्यक्ती होते हे तर सर्वांना माहीतच आहे आणि हे उत्तराखंडला बिलॉंग करत होते, लक्षात आलं। नंतर बघा, श्री कल्याण सिंग, श्री कल्याण सिंग यांनासुद्धा मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हे पब्लिक अफेअर्स या फील्डशी रिलेटेड होते आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करत होते, उत्तर प्रदेशला, लक्षात आलं। प्रभा अत्रे, श्री राधेश्याम खेमका, जनरल बिपिन रावत, श्री कल्याण सिंग या चारही व्यक्तींना कोणतं पुरस्कार देण्यात आलेला आहे, पद्मविभूषण, आठवण राहणार आणि त्यांच्या फील्ड देखील तुम्हाला आठवण ठेवायची आहे। आणि प्रभा अत्रे तसेच इथे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे जनरल बिपिन रावत, या दोन व्यक्तींना तर तुम्हाला आठवणच करायचं आहे। एक मेन म्हणजे प्रभा अत्रे महाराष्ट्राचे आहे, बिपिन रावत तुम्हाला माहीतच आहे ते कोण होते, त्यांच्यासोबत जो हादसा घडला त्यालासुद्धा आपण विसरू शकत नाही आणि त्यांचासुद्धा तुम्हाला राज्य आठवणच ठेवायचं आहे, क्लिअर। आणि कमीत कमी मी 2-3 दिवस ही स्लाईड तुम्हाला प्रोव्हाइड करणार जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे या चारही व्यक्तींचे नाव क्लिअर व्हायला हवे, म्हणून कमीत कमी मी 4 दिवस तुम्हाला हे जी स्लाईड आहे ही प्रोव्हाइड करणारच आहो। त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस या चॅनलला फॉलो करावा लागेल जर आठवण करायचं असेल तर। नेक्स्ट बघा काय आहे पहिला क्वेश्चन, वनस्पती आधारित मास कंपनी गुड डॉटने कोणाला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले, काय म्हटलेलं आहे, वनस्पती आधारित मास कंपनी गुड डॉटने कोणाला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले, तर इथे आपलं राईट आन्सर आहे नीरज चोपडा। नीरज चोपडा यांना वनस्पती आधारित मास कंपनी गुड डॉटने ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केलेले आहे, लक्षात आलं। आता हे जे नीरज चोपडा तुम्हाला दिसत आहे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, भालाफेक, ठीक आहे, आणि तुम्हाला माहीतच आहे यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020, ॲक्च्युअलमध्ये हा 2021 झाला पण होणार कधी होता 2020, म्हणून याला टोकियो ऑलिम्पिक 2020 ओळखले जाते। तर यांनी काय केलं होतं, भालाफेकमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेलं होतं नीरज चोपडा यांनी, ठीक आहे। आता गोल्ड मेडल
की जी विषय निघाला तर टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण किती पदक प्राप्त झालेले आहेत, 7. भारताला एकूण किती पदक प्राप्त झाले, 7 पदक भेटलेले आहे, ज्यामध्ये एक स्वर्ण पदक आहे ज्याला आपण गोल्ड मेडल म्हणतो, ते कोणाला भेटलेले आहे, नीरज चोपडा यांना, आणि कशामध्ये भालाफेक. नंतर भारताला 2 रजत भेटलेले आहे, एक मीराबाई चानू आणि एक रवी रैयाला. ठीक आहे, मीराबाई चानू ही भारतोल्लन आहे, भारतोल्लन मीराबाई चानूला रजत पदक भेटलेलं आहे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये. नंतर रवी दहिया यांना कुस्तीमध्ये रजत पदक भेटलेलं आहे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये, आठवण राहणार. नेक्स्ट बघायचे, कांस्य पदक भेटलेलं आहे हॉकी टीमला. नंतर पी व्ही सिंधू ज्या बॅडमिंटनला बिलॉंग करतात त्यांनासुद्धा कांस्य पदक भेटलेलं आहे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये. नंतर लवलीना बोरोहेन हिला मुक्केबाजी म्हणजेच बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे. नंतर बजरंग पुनिया यांना कुस्तीमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे. इतकं तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. इथे बघा, मी ऑप्शन घेतलेलं होतं सुस्मिता सेनवरून तुम्हाला आठवत असेल, वॉशिंग्टन डी सीला दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव झाला. दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव कुठे झाला? वॉशिंग्टन डी सीला, ज्यामध्ये सुस्मिता सेन यांना असोसिएशन ऑफ सोशल हुमेन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर पी व्ही सिंधूवरून तुम्हाला आठवत असेल, पी व्ही सिंधू ही बॅडमिंटनला बिलॉंग करते. आत्ताच पाहिलं कोणत्या खेळाला? बॅडमिंटनला. आणि त्यांनी काय केलेलं होतं? कांस्य पदक जिंकलेलं होतं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये. आता या पी व्ही सिंधूने काय केलेलं आहे? सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धा झालेली आहे, सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धा जी कुठे झालेली आहे? लखनौ उत्तर प्रदेशला. तिथे महिला एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे पी व्ही सिंधूने सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये, लक्षात आलं. आता याच पी व्ही सिंधूने फॉर्बची एक लिस्ट जाहीर झालेली होती ज्यामध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू कोण, तर त्या यादीमध्ये पी व्ही सिंधू जी बॅडमिंटन खेळते ती कितव्या क्रमांकावर होती? 7व्या क्रमांकावर. आणि या यादीमध्ये नाओमी ओशाका ही पहिल्या क्रमांकावर होती जी टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आणि कोणत्या देशाची खेळाडू आहे ती? जापानची. इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे हरिका द्रोणावरी ही कोणत्या खेळाला संबंधित आहे? चेस या खेळाला संबंधित कोण आहे? हरिका द्रोणावरी, ज्या एक ग्रँडमास्टर आहे, लक्षात येत आहे. नेक्स्ट बघा, 2022 साठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार किती मुलांना प्रदान करण्यात आला आहे? काय म्हटलेलं आहे? 2022 साठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार किती मुलांना प्रदान करण्यात आलेला आहे? तर एकूण मुलं जर विचारले, एकूण मुलांना तर ते किती आहे? 29 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि त्यामध्ये जर मुली विचारल्या तर किती मुलींना देण्यात आलेला आहे? 14 मुलींना. आणि मुलं जर विचारले तर किती मुलांना देण्यात आलेलं आहे? 15. आणि हे जे 29 मुलं आणि मुली आहे हे 21 राज्यांना बिलॉंग करतात, लक्षात आलं. हे सुद्धा तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. बघा नेक्स्ट, भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेन्स ज्याला आपण ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स, कुठे उघडण्यात आले? AVGC जे सेंटर आहे ते कुठे उघडण्यात आलेलं आहे? आणि हा सेंटर भारतातील पहिला आहे जो कुठे उघडण्यात आलेला आहे? कर्नाटकामध्ये सुद्धा कुठे उघडण्यात आलेला आहे? बेंगळुरूला. कर्नाटकामध्ये सुद्धा आतमध्ये जर गेले तर कुठे? बेंगळुरूला, आठवण राहणार. नंतर तुम्हाला आठवत असेल उत्तराखंडला एक उत्सव साजरा केला जातो जो खूप फेमस आहे. आणि पेपरमध्ये सुद्धा हा विचारला जातो, फुल देई उत्सव जो कुठे साजरा केला जातो? उत्तराखंडला. नंतर बघा, गुजरातला तुम्हाला आठवत असेल काईट फेस्टिवल साजरा केला जातो. नंतर तामिळनाडूला पोंगल नत्यांजली कुठे? तामिळनाडूला. गुजरातला काईट उत्सव आणि उत्तराखंडला फुल देही. आणि तुम्हाला कमेंट करायचं आहे कर्नाटकाला कोणता उत्सव साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी कोठे सुरू करण्यात आली? तर येथे आपला राईट आन्सर आहे उत्तर प्रदेशला. आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जर तुम्ही आत गेले तर कुठे लखनौला. बघा, इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, म्हणजे ऑप्शन घेतलेलं आहे महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे ते कोण आहे? भगतसिंग कोश्यारी. ठीक आहे, या भगतसिंग कोश्यारीने काय केलेलं आहे? एक पुस्तकाचे अनावरण केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काय केलेलं आहे? एका पुस्तकाचे अनावरण केलेले आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? द लेजंड ऑफ बिरसा मुंडा. या पुस्तकाचे अनावरण कोणी केले? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी. आता हे जे द लेजंड ऑफ
बिरसा मुंडा हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं याचं तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे, कारण 2 दिवस अगोदरच मी तुम्हाला ही न्यूज व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. नेक्स्ट बघा इथे तेलंगणा, तेलंगणावरून तुम्हाला खूप काही गोष्टी आठवत असेल. तेलंगणाने काय केलेलं आहे, श्यामा प्रसाद मुखर्जी रुरल मिशन, श्यामा प्रसाद मुखर्जी रुरल मिशनमध्ये टॉप केलेलं आहे. तसेच या तेलंगणाने कोविडचे जे पहिले लसीकरण आहे ना, कोविडचे पहिले लसीकरण ते पूर्ण लोकांना म्हणजे 100% लसीकरण करणारा, कोविडचा जो पहिला डोज आहे त्याला 100% लोकांना प्रोव्हाइड करणारा पहिला राज्य कोणता आहे, तेलंगणा. तसेच या तेलंगणावरून आणखी तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, याने ओपन डिफ्लेक्शन सेंटर यामध्ये सुद्धा टॉप केलेला आहे, लक्षात राहणार. नंतर इथे आसाम आलेला आहे, तर आसामवरून तुम्हाला एक गोष्ट आठवण ठेवायची आहे, आसामचे एक मंत्री आहे जे सध्या केंद्रीय मंत्री आहे, आसामचे एक मंत्री आहे जे सध्या काय आहे केंद्रीय मंत्री, ज्यांचं नाव सर्बानंद सोनोवाल आहे, ज्यांचं नाव काय आहे सर्बानंद सोनोवाल. आणि ते कोणते मंत्रालय पाहतात, आयुष मंत्रालय, कोणते आयुष मंत्रालय. आणि या सर्बानंद सोनोवालने काय केलेलं आहे, अलापुझा कोचीमध्ये, अलापुझा कोचीमध्ये भारताचे पहिले लाईट हाऊस याचे उद्घाटन केलेले आहे. भारताचे पहिले लाईट हाऊस कुठे उद्घाटन करण्यात आलेले आहे, अलापुझा कोचीला. आणि कोणी केले, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल जे आसाम या राज्याला बिलॉंग करतात. आणि त्यांच्याकडे कोणते मंत्रालय आहे, आयुष मंत्रालय, आठवण राहणार. आणि जे भारत सरकार आहे त्याचे टोटल जे टार्गेट आहे ते किती लाईट हाऊसचं आहे, 75, आणि त्यामधला पहिला कुठे झाला, अलापुझा कोचीला. नेक्स्ट बघा, कोणत्या महिला संघाने हिमाचल प्रदेशमधील 9वी, कोणत्या महिला संघाने हिमाचल प्रदेशमधील 9वी राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 जिंकली, तर इथे आपलं राईट आन्सर आहे लडाखने. कोणत्या महिला संघाने हिमाचल प्रदेशमधील 9वी राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 जिंकली, तर इथे आपलं राईट आन्सर आहे लडाखने. आता इथे मी जे ऑप्शन घेतलं कोलकाता, कोलकातावरून तुम्हाला आठवत असेल कोलकाताने खेला होबे उत्सव साजरा केला होता, खेला उभे उत्सव कुठे साजरा करण्यात आला होता, कोलकाताला. नंतर या वाराणसीला तुम्हाला आठवत असेल काशी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, काशी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे साजरा करण्यात आला, वाराणसीला. नंतर या ऋषिकेशला, ऋषिकेश कुठचा आहे, हा उत्तराखंडचा. इथे योग उत्सव, आंतरराष्ट्रीय योग उत्सव कुठे साजरा करण्यात आला, ऋषिकेशला, लक्षात राहणार. बघा नेक्स्ट, PM विनोद राज दिग्दर्शित भारतातील कोणत्या चित्रपटाने 20वा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपट स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकला आहे, लक्षात घ्या. PM विनोद राज यांनी ज्या मूव्हीला डायरेक्ट केलेला आहे, जी भारताची एक मूव्ही आहे, तिला 20वा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपट स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. ती मूव्हीज कोणती आहे हे आपल्याला सांगायचं आहे, तर त्या मूव्हीजचं नाव आहे कुंजगला. कोणता आहे, कुंजगला. ही एक तामिळी मूव्ही आहे आणि हिने काय केलेलं आहे, 20वा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपट स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेला आहे कुंजगला या मूव्हीने, जी तामिळी मूव्ही आहे, लक्षात राहणार. आता बघा, हे जे ऑप्शन घेतले यावरून तुम्हाला आठवण करायचं आहे, 52वा क्रमांकाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला होता, 52वा क्रमांकाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो कुठे झाला होता, पणजीला. पणजी कुठे आहे, गोवाला. पणजी कुठे आहे, गोवाला. हा जो आहे 52वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो पणजी गोवाला झाला होता, इथे बेस्ट चित्रपट म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कुणाला संबोधित करण्यात आले होते, कोणत्या चित्रपटाला, गोल्डन पिकॉकला. कुणाला, गोल्डन पिकॉकला. आणि या 52वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो झाला होता त्याची ओपनिंग मूव्ही कोणती होती, द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड. द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड ही ओपनिंग मूव्ही होती. आणि क्लोजिंग मूव्ही कोणती होती, अ हिरो. कोणती होती, अ हिरो ही क्लोजिंग मूव्ही होती. यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो म्हणून तुम्हाला आठवण ठेवायचा. बघा नेक्स्ट, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी धर्मशाला हिमाचल प्रदेश येथे कोणते ॲप्स आणि स्वयं सहाय्यता गटद्वारे हस्तक्षेप बनवलेले ॲप्स लॉन्च केले. बघा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे जे कोण आहे, जयराम ठाकूर, यांनी काय केलेलं आहे, एक मोबाईल ॲप्सचे अनावरण केलेले आहे, जे कोणी तयार केलेलं आहे, स्वयं
सहायता गटने जे कोणी तयार केलेला आहे स्वयं सहायता गटने आणि त्याला लॉन्च कोणी केलेला आहे जयराम ठाकूर जे हिमाचलचे कोण आहे जे हिमाचलचे कोण आहे मुख्यमंत्री आहे। आता या ॲप्सचं नाव काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे ते ॲप्स कोणते आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर ते ॲप्स कोणते आहे अपना कांगडा। कोणता ॲप्स आहे अपना कांगडा। आता हे जे ॲप्स आहे अपना कांगडा हे कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे कशासाठी यांनी ओपन केलेलं आहे याला कशासाठी हा ॲप्स बनवण्यात आलेला आहे अपना कांगडा हे जे ॲप्स आहे हा पर्यटन लोकांना जे काही महत्त्वाचे ठिकाण राहणार समजा आता आपण जर फिरायला गेलो आणि हिमाचल प्रदेशचे जर आपल्याला फेवरेट ठिकाण जर पाहायचे असेल तर आपल्याला या ॲप्सवर पाहायला भेटेल कोणकोणते ठिकाण कुठे आहे आणि कसे तिथे पोहोचायचे ही सर्व इन्फॉर्मेशन अपना कांगडा हे ॲप्स देणार आहे। म्हणून याला लॉन्च केलेलं आहे मुख्यमंत्रींनी जे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे जयराम ठाकूर यांनी आणि हे जे ॲप्स आहे हे तयार कोणी केलं स्वयं सहाय्यता गटने तयार केलेलं आहे लक्षात राहणार। बघा नेक्स्ट बघा इथे मी ऑप्शन घेतलेलं होतं कोविड सी एच डी जे एक ॲप्स आहे जे कोणी तयार केलेलं आहे पंजाबने पंजाब सरकारने कोविड सी एच डी हा वाला जो ॲप्स आहे याला तयार केलेला आहे। बघा नेक्स्ट जिओ प्लॅटफॉर्म JPL जिओ प्लॅटफॉर्मने 6G तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि मानकीकरणाला गती देण्यासाठी कोणत्या देशाच्या अल्लू विद्यापीठाशी करार केला आहे। काय म्हटलेलं आहे जिओ प्लॅटफॉर्मने 6G तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि मानकीकरणाला गती देण्यासाठी कोणत्या देशाच्या अल्लू विद्यापीठाशी करार केलेला आहे। जे अल्लू विद्यापीठ आहे ते कोणत्या देशाचं आहे असं आपल्याला क्वेश्चन आहे तर हा फिनलँड या देशाचा अल्लू विद्यापीठ आहे ज्याच्यासोबत जिओने काय केलेलं आहे करार केलेला आहे आणि कशासाठी 6G तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि मानकीकरण करण्यासाठी। लक्षात आलं इथे बघा मी ऑप्शन घेतलेलं आहे जर्मनीवरून तुम्हाला आठवायला हवं 48व्या क्रमांकाची G7 समित 2022 कुठे होत आहे जर्मनीला। नंतर इथे ऑप्शन आहे जापानला 49व्या क्रमांकाची G7 समित 2023 लावणार आहे आठवण राहणार या दोन गोष्टी। बघा नेक्स्ट डॅश ही भारताची पहिली UN विकास कार्यक्रम यूथ क्लायमेट चॅम्पियन बनली आहे। डॅश ही भारताची पहिली UN विकास कार्यक्रम यूथ क्लायमेट चॅम्पियन बनली आहे तर इथे आपला राईट आन्सर आहे प्राजक्ता कोळी। कोण बनली आहे प्राजक्ता कोळी ठीक आहे प्राजक्ता कोळी। आता इथे बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जिने काय केलेलं आहे पहिली भारतीय यूथ क्लायमेट चॅम्पियन बनलेली आहे जी कोण आहे प्राजक्ता कोळी। आता ही कशाला बिलॉंग करते ही एक यूट्यूबर आहे म्हणूनच हिला यूथ क्लायमेट चॅम्पियन बनविण्यात आलेला आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमतर्फे। इथे लक्षात घ्या मी ऑप्शन घेतलेला आहे नवीन पटनायक। ॲक्च्युअलमध्ये हे नवीन पटनायक कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे उडिसाचे आणि यांना पेटा हिरो टू ॲनिमल 2021ने सन्मानित करण्यात आलं। पेटा हिरो टू ॲनिमल 2021 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं नवीन पटनायक। आरती कृष्णनला सेबीने म्युच्युअल फंडच्या ग्रुपमध्ये ॲज अ सदस्य म्हणून निवड केलेली आहे। म्युच्युअल फंडच्या सदस्यपदी सेबीने कोणाची निवड केली आरती कृष्णनची। नंतर PT उषाबद्दल तुम्हाला कमेंट करायचं आहे PT उषा यांचं एक आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राचं नाव काय आहे त्या आत्मचरित्र पुस्तकाचं नाव काय आहे PT उषाच्या ते तुम्हाला सांगायचं आहे कारण या अगोदर मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे। आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल। जर तुम्हाला सेशन आवडला तर सेशनला नक्की लाईक करा तसेच तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला इथे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल। थँक्यू जय हिंद।